आता एक दिलासादायक बातमी येते आहे, 3 मे नंतर ग्रीन झोन मधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात येणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. रेड झोन मध्ये मात्र लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ग्रीन झोन मधील उद्योग, शेती, व्यापार, दुकानं असे व्यवहार सुरू होतील आणि अर्थव्यवस्थेसाठी हे निश्चितपणे फायद्याचं ठरणार आहे. तर काही काही शहरामध्ये होऊ शकते, जो जे शहर जे गावं ग्रीन झोनमध्ये आहे तिथे मोठ्या प्रमाणात शिथिलता येऊ शकते, पण जे गावं रेड झोनमध्ये आहे त्या ठिकाणी मला असं वाटतं की पुढे लॉकडाऊन आपल्याला वाढवावं लागेल.